आधी किरीट सोमय्याला जेल मध्ये, किरीट सोमय्याचा मुलगा नील सोमय्याला जेल मध्ये, ही पवार आणि ठाकरेंना शोभते का? नमस्कार। ईडीने नवाब मलिकांवर कारवाई केल्यानंतर आता राज्य सरकारी उत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या अडचणीत येण्याची शक्यता आहे, त्यामुळे FIR दाखल होण्यापूर्वीच नील सोमय्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे। या दरम्यान किरीट सोमय्यांनी दिल्ली गाठली आहे। काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर आरोप करत मोठे खुलासे केले होते। त्या पश्चात किरीट सोमय्या यांनी राऊतांनी लावलेले आरोप फेटाळले होते, परंतु दुसरीकडे नील सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यावरच आता सुनावणी होणार आहे। नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी किरीट सोमय्यांच्या हालचाली सुरू झाल्या असून याच पार्श्वभूमीवर सोमय्या दिल्लीत दाखल झालेत, त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळते। दरम्यान नील यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये PMC बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदार असून या प्रकल्पासाठी सोमय्यांनी 400 कोटींची जमीन 4.5 कोटींमध्ये विकत घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता। आता नेमक्या दिल्लीत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।